बारामती लोकसभा मतदारसंघात खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार निवडणूक लढवणार असल्याची चर्चा असतानाच सुनेत्रा पवार यांनी मतदारसंघात संपर्क वाढवला असून आज भिगरवन येथे अखिल भारतीय मराठा महासंघाच्या कार्यालयास त्यांनी भेट देऊन मराठा महासंघाच्या बांधवांशी संवाद साधला. यावेळी गेले 23 वर्ष अखंडपणे अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने चालवण्यात येत असलेल्या जिजाऊ व्याख्यानमालेचं त्यांनी कौतुक केलंय. तसेच महासंघाच्या वतीने चालवण्यात येणाऱ्या छत्रपती शिवराय वाचनालयाची त्यांनी पाहणी केली. तसेच महासंघाच्या इमारत बांधकाम उभारणीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी बोलून भरीव मदत केल्याचं त्यांनी यावेळी सांगितलंय. अखिल भारतीय मराठा महासंघाचे हे छत्रपती शिवराय वाचनालयामध्ये आज मला प्रथमच येण्याचा योग आला. आपण अतिशय मनोभावे स्वागत केलं. त्याबद्दल सुरुवातीला मी आपल्या सर्वांचं मी मनापासून आभार मानतो. वाचनालयाचे अध्यक्ष जगताप साहेब, कुंडे साहेब आणि आपण सर्व मान्यवर मराठा महासंघाचे सर्वच पदाधिकारी, माझ्या आवर्जून आलेल्या महिला भगिनी. मी खरं तर भिगवण गावातच पहिल्यांदा आले. म्हणजे मी आले होते शाळेत, पण बाहेर न जात होते. प्रचाराला इकडे कधी येण्याचा प्रसंग आला नाही. पण आता मला वाटतं तुमची भेट मला वारंवार घ्यावी लागेल. तुम्ही सगळे आपले सहा दादांचं कुठे असं तरी सगळ्यांवर लक्ष असतं पहिल्यापासूनच. आता मी भेटीच्या निमित्ताने इथे आलो होतो. तिथे काही लोकांनी प्रश्न उपस्थित केले आणि इथे व्याख्यान मला खूप चांगल्या प्रकारे चालतं असं जगताप साहेबांनी मला आवर्जून सांगितलं होतं. मला आमंत्रण दिलं होतं. मी येणारही होते, पण मुंबईला काहीतरी अचानक असल्यामुळे मग मला तेव्हा जमलं नाही. त्यामुळे ही व्याख्यान मला मी यावर्षी हजर राहू शकलं होते. गेल्या वर्षी पण मी ऐकलं होतं. गेल्या वर्षीच त्यांनी मला सांगितलं होतं की पुढच्या वर्षी आवर्जून तुम्ही या. आणि मला येण्याचा तसा माझा प्रयत्न होता, पण ते नाही जमलं. पण नक्की पुढच्या वर्षी आपण प्रयत्न करू. आणि आता दिलेलं पत्र किंवा अजून तुमच्या काही ज्या गोष्टी आहेत आत्ता कानावर घातलेल्या, त्या नक्कीच दादा तर 25 तारखेला इंदापूरला येणार आहे तेव्हा तर मी हे पत्र देणारच आहे. पण ज्या काही तुमच्या गोष्टी असतील त्या लवकरात लवकर त्याचा दादांच्या कानावर घालून कशा होतील याचा असं आपण सगळेजण मिळून प्रयत्न करू असं मी या क्षणी तुम्हाला आश्वासन देते. कारण दादांपर्यंत एखादी गोष्ट गेली तर ती किती तातडीनं दादा त्याच्याकडे लक्ष देतात हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि त्या पद्धतीनं ते करतील अशी मला खात्री आहे. तुम्ही सर्वजण इतक्या कमी वेळामध्ये इथे आलात, माझं अगत्यपूर्ण तुम्ही स्वागत केलं, त्याबद्दल सर्वांचं मी मनापासून परत एकदा धन्यवाद सर्वांना देते आणि थांबते. विजयकुमार गायकवाड, स्टार महाराष्ट्र न्यूज, इंदापूर.